नमस्कार मित्रांनो, बेसिक इंग्लिश ग्रामर मध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डिग्रीज मॉड्यूल 24 डिग्रीज ऑफ कंपॅरिझन पार्ट 3। यामध्ये आपण अभ्यासणार आहोत कंपॅरेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये कसे ट्रान्सफॉर्मेशन करावं ते। तर चला पाहूया ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डिग्री CD टू PD अँड HD। मित्रांनो, देर आर 3 टाइप्स ऑफ डिग्रीज ऑफ कंपॅरिझन: पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव्ह डिग्रीची माहिती आपण घेतलेली जे आहेत, आजच्या व्हिडिओमधून आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचे या दोघं डिग्रींमध्ये कसे ट्रान्सफॉर्मेशन करतात ते पाहूया। मित्रांनो, या चार प्रकारचे वाक्य असतात कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये, त्या चारही प्रकारच्या वाक्यांचं कसं ट्रान्सफॉर्मेशन करावं ते पाहूया। एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये लक्षात ठेवायची, ती म्हणजे द ॲडजेक्टिव्ह ऑफ कंपॅरेटिव्ह इज यूज टू शो द वाईड डिफरन्स बिटवीन टू थिंग्स। दोन गोष्टींमध्ये डिफरन्स दाखवण्यासाठी या कंपॅरेटिव्ह डिग्रीचा आपण वापर करत असतो। आता इन द कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह आर फॉलोअर्ड बाय दॅन। आता जे सेकंड फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्हचा आपण वापर करतो त्याच्यानंतर दॅनचा वापर आपण करत असतो। ह्या बेसिक गोष्टी वाक्य ओळखण्यासाठी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। याच प्रकारच्या वाक्यांना आपण कंपॅरिझन इजच्या वाक्यांना कंपॅरेटिव्ह डिग्री असं संबोधत असतो। तर चला पाहूया डिग्रीज ऑफ कंपॅरिझनमध्ये कंपॅरेटिव्ह डिग्रीचं कसं ट्रान्सफॉर्मेशन करतात। त्या अगोदर आपण थोडंसं एक लूक करूया फॉर्म ऑफ द सेंटेन्स इन कंपॅरेटिव्ह डिग्री। आता मी मागे सांगितलं चार प्रकारचं कन्स्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळतं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये। पहिलं वाक्य बघा, युवराज इज स्ट्रॉंगर दॅन एनी अदर बॉय, धोनी इज बेटर दॅन मोस्ट अदर बॉईज, माही इज मोर इंटेलिजंट दॅन ध्रुव, माही इजंट मोर इंटेलिजंट दॅन आर्या। या चार प्रकारचे वाक्य आपल्याला पाहायला मिळतात। आता या चारही वाक्यांमध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टींकडे मी फोकस करेल। या चारही वाक्यांमध्ये आपण सेकंड फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्हचा वापर आपल्याला दिसतो, स्ट्रॉंगर, बेटर, मोर इंटेलिजंट अँड मोर इंटेलिजंट। म्हणजेच काय, सेकंड फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्हचा वापर आपण केलेला आहे। आफ्टर सेकंड फॉर्म वी यूज दॅन, त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी दॅनचा वापर केलेला दिसून येत आहे। या दोन गोष्टी आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य ओळखण्यासाठी मदत होत असते। त्याचनंतर PD मध्ये पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये CD चं ट्रान्सफॉर्मेशन करत असताना या दोघी गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत। जर CD इज पॉझिटिव्ह, जर कंपॅरेटिव्ह डिग्रीतलं वाक्य पॉझिटिव्ह असेल तर PD आपण निगेटिव्ह करतो, जर CD निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह डिग्री आपण पॉझिटिव्ह करत असतो। म्हणजे हा व्हाईस वर्सा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। याप्रमाणे ह्या चार गोष्टींचं आपण ट्रान्सफॉर्मेशन करत असताना विचारात घेत असतो। तर चला पाहूया प्रत्यक्ष वाक्य घेऊन आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं करता, हाऊ टू ट्रान्सफॉर्म डिग्रीज फ्रॉम वन टू अनादर। रमेश इजंट मोर क्लेवर दॅन रवीना, इट इज अ कंपॅरेटिव्ह डिग्री। कारण या ठिकाणी मोर क्लेवर आलेलं आहे आणि दॅन हा शब्द आलेला आहे, म्हणून हे वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे। आता हाऊ डू वी ट्रान्सफॉर्म इट इन पॉझिटिव्ह डिग्री। आता याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करावं ते पाहूया। तर पहिली गोष्ट आपण विचारात घेतो, चेंज द प्लेस ऑफ सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट रिस्पेक्टिव्हली। या वाक्यामध्ये रमेश आणि रवीना आहेत, रमेश या ठिकाणी सब्जेक्ट आहे, रवीना या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, यांची जागा आपण अदलाबदल करत असतो। मग वाक्याचं ट्रान्सफॉर्मेशन करत असताना सुरुवातीला आपण रवीना या ठिकाणी लिहिलं, हा एक पहिला बदल आपण या ठिकाणी केला। दुसरी गोष्ट आपण विचारात घेतो, आपण या वाक्याचं आपल्याला नीट निरीक्षण करायचं आहे, इफ CD इज पॉझिटिव्ह PD विल बी निगेटिव्ह, इफ CD इज निगेटिव्ह PD विल बी पॉझिटिव्ह। आता हे वाक्य या ठिकाणी इजंट आलेलं आहे, म्हणजे हे वाक्य नकारार्थी आहे, निगेटिव्ह आहे। म्हणजेच काय, आपल्याला PD पॉझिटिव्ह करावं लागेल, म्हणजेच या ठिकाणीचा नॉट आपल्याला काढावा लागेल। म्हणून रवीना नंतर आपण फक्त इज या ठिकाणी वापरू, नॉट आपण काढून टाकू, कारण या नियमानुसार आपल्याला तो बदल करायचा आहे। हा दुसरा बदल आपण या ठिकाणी केला आहे, इफ CD इज निगेटिव्ह यूज ॲज, जर CD निगेटिव्ह असेल तर ॲज PD मध्ये वापरायचा आहे, जर CD पॉझिटिव्ह असेल तर सो ॲज आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे। मग या ठिकाणी आपल्याला PD हे आपण नकारार्थी काढून टाकलं म्हणून पॉझिटिव्ह बनत असताना, म्हणून आपल्याला या ठिकाणी ॲज चा वापर करायचा आहे। या ठिकाणी डॉट दर्शवतात, म्हणजे काय, यांच्यामध्ये आपल्याला ॲडजेक्टिव्हचा वापर करायचा असतो। म्हणून या ठिकाणी मी ॲज का वापरला, सो ॲज का नाही वापरला, कारण या ठिकाणी मी ते वाक्य पॉझिटिव्हमध्ये करत आहे। जर हे पॉझिटिव्ह असतं आणि इथं जर मी निगेटिव्ह केलं असतं तर मी या ठिकाणी सो ॲजचा वापर केला असता। ही गोष्टही आपल्याला विचारात घ्यायची आहे। राईट फर्स्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह आफ्टर फर्स्ट ॲज,
पहिले ऍज नंतर आपण ऍडजेक्टिव्हचं पहिलं रूप या ठिकाणी वापरतो आणि ते आहे क्लेवर. क्लेवर या ठिकाणी आपण वापरलेला आहे. मोर हे या सेकंड फॉर्म बनवण्यासाठी वापरलेला आहे म्हणून तो निघून जाईल. या ठिकाणी आपण क्लेवर फक्त वापरला. मग वाक्य कसं तयार झालं? रवीना इज ॲज क्लेवर ॲज. त्याच्यानंतर आपण बदल करतो देन राईट सब्जेक्ट. मग वाक्यामध्ये जो सब्जेक्ट असेल त्याला आपण शेवटी लिहित असतो ऑब्जेक्टच्या जागावरती, कारण आपण त्याची जागा आदला बदल करत असतो. मग या ठिकाणी आता वाक्य कसं तयार झालं? रवीना इज ॲज क्लेवर ॲज रमेश. हे वाक्य आता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये झालं, कारण या ठिकाणी पीडीमध्ये आपण फर्स्ट फॉर्म ॲडजेक्टिव्हचा वापरतो आणि ॲज ॲज किंवा सो ॲज हे वापरत असतो. म्हणजेच काय? कम्पॅरेटिव्ह डिग्रीमधून पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये बदल करत असताना या प्रकारे आपण चेंजेस करत असतो. चल चला पाहूया याच वाक्याचं आता सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर होते का ते पाहूया. रमेश इजंट मोर क्लेवर दॅन रवीना. आता ही पॉझिटिव्ह डिग्री आपण बनवलं, रवीना इज ॲज क्लेवर ॲज रमेश. आता ह्या ठिकाणी प्रश्न आपल्याला निर्माण होईल, हाऊ डू वी ट्रान्सफॉर्म इट इन सुपरलेटिव्ह. आता हे यांचं ट्रान्सफॉर्मेशन सुपरलेटिव्हमध्ये होईल का? तर नाही होणार. का नाही होणार? आपण पी डीमध्ये सुद्धा याचा अभ्यास केलेला आहे. जर सी डी आणि पी डीमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची तुलना असेल, एक वस्तू दुसऱ्या वस्तूशी तुलना असेल, तर त्याचं सुपरलेटिव्हमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. मग या ठिकाणी एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीशी तुलना असल्यामुळे या ठिकाणी आपण त्याचं ट्रान्सफॉर्मेशन सुपरलेटिव्हमध्ये करणार नाही. एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी विचारात लक्षात ठेवायची आहे. म्हणून ह्या वाक्याचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही, फक्त कम्पॅरेटिव्हचं आपण पी डीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी केलेलं आहे. तर चला पाहूया आता पुढचे एक एक्झाम्पल घेऊया. दोन्ही इज बेटर दॅन एनी अदर बॉय. आता पहिलं जे वाक्य पाहिलं कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये त्याचं थोडंसं डिफरन्स आहे यामध्ये. याचे थोडंसं बदल करत असताना काही गोष्टींचे आपल्याला विचार करावा लागतो. हे आता वाक्य इट इज कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. हाऊ डू वी ट्रान्सफॉर्म इट इन पॉझिटिव्ह डिग्री. अशा वाक्याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करावं ते पाहूया. CD to PD. आता सर्वप्रथम इफ इन सी डी एनी ऑदर इज यूज वी रिमूव्ह इट अँड राईट नो ऑदर इन पी डी ॲट फर्स्ट. जर सी डीमध्ये एनी ऑदर शब्द आलेला असेल तर पी डीमध्ये घेत असताना त्याच्या जागी आपण नो ऑदर हा शब्द लिहित असतो. म्हणून अगोदर वाक्याकडे नीट निरीक्षण करायचं आणि त्याच्यामध्ये एनी ऑदर आहे का तो लक्षात घ्यायचा. जर एनी ऑदर असेल तर पी डीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करत असताना वाक्याच्या सुरुवातीला आपण नो ऑदर लिहित असतो. मग या ठिकाणी एनी ऑदर काढून आपण नो ऑदर हा लिहिला. दुसरी गोष्ट आपल्याला विचारात घ्यायची, राईट द ऑब्जेक्ट फ्रॉम सी डी. वाक्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे ते विचारात घेऊन त्याला नो ऑदर नंतर लिहितो. या ठिकाणी बॉय हा शब्द आहे म्हणून या ठिकाणी मी बॉय जसाचा तसा लिहिला. मग नो ऑदर बॉय या ठिकाणी लिहिला आहे. त्याच्यानंतर यूज ऑक्झिलरीज ॲज पर सब्जेक्ट. आता या वाक्याचा सब्जेक्ट हा झाला बॉय. मग सब्जेक्टनुसार आपल्याला ऑक्झिलरी वापरायचं आहे. या ठिकाणी इज आहे म्हणून बॉय नंतर सुद्धा आपल्याला इजच वापरावा लागेल. म्हणून तिसरी गोष्ट आपण ही ऑक्झिलरीज विचारात घेत असतो. त्याच्यानंतर यूज ॲज ॲज अँड राईट द फर्स्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह बिटवीन ॲज ॲज. यानंतर ॲज ॲजचा वापर करून त्याच्यामध्ये पहिले फॉर्म ॲडजेक्टिव्हचा आपल्याला वापरायचं. या ठिकाणी बेटर हे सेकंड फॉर्म आहे, त्याचं पहिलं फॉर्म आपल्याला पहिल्या ॲज नंतर वापरावं लागेल. म्हणून पहिला ॲज या ठिकाणी लिहिला, त्याच्यानंतर त्याचं पहिलं फॉर्म आपल्याला वापरावं लागेल. पहिलं फॉर्म मग त्याच्या मागे येईल गुड, कारण गुड बेटर बेस्ट हे तीन फॉर्म आहे. गुडचं दुसरं फॉर्म बेटर आहे म्हणून पहिलं फॉर्म ॲज नंतर मी या ठिकाणी गुड लिहिला. त्याच्यानंतर राईट द सब्जेक्ट आफ्टर सेकंड ॲज. दुसरा ॲज या ठिकाणी वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला प्लेस ऑफ ऑब्जेक्ट. आता ॲज 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 गुड ॲज आपण ह्या ठिकाणी लिहिलं, त्याच्यानंतर आपल्याला त्याचं जो काही ऑब्जेक्ट असेल त्याची प्लेस आपल्याला या ठिकाणी लिहायचे. या ठिकाणी दोन्ही जो होता त्याच्या ऑब्जेक्टच्या जागी त्याला आणलेला आहे. या ठिकाणी दोन्ही लिहिलेलं आहे. आता वाक्य कसं ट्रान्सफॉर्म केलं? नो अदर बॉय इज ॲज गुड ॲज धोनी. हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आता आपण ट्रान्सफॉर्मेशन त्याचं केलेलं आहे. असं अशा प्रकारे अशा एनी ऑदर जर वाक्यामध्ये असेल सी डीमध्ये तर त्याचं पी डी करत असताना याप्रमाणे बदल आपण करत असतो. तर ह्याच वाक्याचं आता सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करावं ते पाहूया. आपण हेच उदाहरण घेऊया, धोनी इज बेटर दॅन एनी ऑदर बॉय.
याचा आपण पीडी मध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन केलं, नो अदर बॉय इज ॲज गुड ॲज धोनी. आता प्रश्न आपल्या समोर असेल, हाऊ डू वी ट्रान्सफॉर्म सी डी टू एच डी, या सी डीचं एच डी मध्ये सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करावं ते. तर पहिला बदल आपण विचारात घेतो, राईट द सब्जेक्ट फ्रॉम सी डी इन एच डी. सी डी मध्ये जो सब्जेक्ट असेल तो जसाचा तसा सुरुवातीला आपण एच डी मध्ये रूपांतर करत असताना लिहित असतो. या ठिकाणी दोन्ही आज जसा तसा मी या ठिकाणी लिहिला आहे. त्याच्यानंतर यूज ऑक्झिलरीज ॲज पर सब्जेक्ट. सब्जेक्टनुसार आपल्याला ऑक्झिलरीजचा वापर या ठिकाणी करायचा आहे. मग आता सब्जेक्ट काय, दोन्ही, म्हणून इज या ठिकाणी मी त्याचा वापर करेल. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आपण विचारात घेतो, यूज द आफ्टर द ऑक्झिलरीज ऑर बिफोर द थर्ड फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह. आता ऑक्झिलरीज नंतर आपल्याला द वापरावा लागतो आणि त्याचबरोबर तिसरे रूप आपल्याला ॲडजेक्टिव्हचं वापरायचं आहे त्याच्या अगोदर आपण द लिहितो. म्हणजे या ठिकाणी द वापरावा लागेल आपल्याला, ऑक्झिलरी नंतर द आपण वापरतो. त्याच्यानंतर यूज थर्ड फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह इन एच डी. एच डीमध्ये आता बेटर या ठिकाणी, बेटरचं तिसरे रूप, ॲडजेक्टिव्हचं तिसरे रूप आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे ते म्हणजे बेस्ट, म्हणजेच गुड, बेटर, बेस्ट. या ठिकाणी बेस्ट हा शब्द मी या ठिकाणी वापरेल. दोन्ही इज द बेस्ट इथपर्यंत आपण याचं ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर राईट द सब्जेक्ट फ्रॉम ऑब्जेक्ट फ्रॉम ऑब्जेक्ट फ्रॉम सी डी इन एच डी. आता यामध्ये सी डीमध्ये जो काही सब्जेक्ट असेल आणि पी डीमध्ये जो ऑब्जेक्ट असतो तो त्या ठिकाणी आपण एच डीमध्ये घेत असतो. या ठिकाणी बॉय हे ऑब्जेक्ट आहे सी डीमधलं, ते आपण या ठिकाणी जसंच तसं या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर रिमूव्ह एनी ऑदर फ्रॉम सी डी अँड राईट ऑफ फॉर. वाक्यामध्ये जो एनी ऑदर शब्द आलेला असतो तो काढून टाकतो आणि त्याच्या जागी आपण एच डीमध्ये ऑफ ऑलचा वापर या ठिकाणी करतो आणि तो सगळ्यात शेवटी लिहित असतो. या ठिकाणी वाक्य हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन आपण केलेलं आहे, धोनी इज द बेस्ट बॉय ऑफ ऑल, हे सुपरलेटिव्हमध्ये आहे कारण द आलेलं आहे आणि बेस्ट हे ॲडजेक्टिव्हचं तिसरं रूप आहे. अशा एनी ऑदर जर वाक्यामध्ये असेल तर त्याचं सुपरलेटिव्ह डिग्री याप्रमाणे आपण ट्रान्सफॉर्मेशन करत असतो. मग दोन्ही इज बेटर दॅन एनी अदर बॉय, दोन्ही इज द बेस्ट बॉय ऑफ ऑल, असे ट्रान्सफॉर्मेशन आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर अजून तिसऱ्या प्रकारचं वाक्य आपण पाहिलं होतं, दोन्ही इज स्ट्रॉंगर दॅन मेनी अदर बॅट्समॅन. आता एनी अदर ऐवजी इथं मेनी अदर आलेला आहे, याच्यातही थोडासा बदल होत असतो. आता याचं पॉझिटिव्ह डिग्री अगोदर कसं करतात, या ठिकाणी मी उदाहरण जरी दिलेलं असलं, व्हेरी फ्यू बॅट्समॅन आर ॲज स्ट्रॉंग ॲज धोनी, याचं रूपांतर कसं करतात ते अगोदर पाहूया. हाऊ डू वी ट्रान्सफॉर्म सी डी टू पी डी. या आता सी डी मधलं असं मेनी ऑर्डर जर असेल तर त्याचं पी डी मध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करावं ते आता या ठिकाणी पाहूया. इफ इन सी डी मेनी ऑर्डर इज यूज, वी रिमूव्ह इट अँड राईट व्हेरी फ्यू इन पी डी ॲट फर्स्ट. जर वाक्यामध्ये मेनी ऑर्डर असेल तर तो मेनी ऑर्डर काढून त्याच्या जागी व्हेरी फ्यू वापरतो आणि तो वाक्याच्या सुरुवातीलाच लिहितो. मग या ठिकाणी व्हेरी फ्यू वाक्याच्या सुरुवातीला आपण लिहिला. त्याच्यानंतर आपण राईट द ऑब्जेक्ट फ्रॉम सी डी. सी डीमध्ये जे ऑब्जेक्ट असेल, या ठिकाणी बॅट्समन हे ऑब्जेक्ट आहे, ते आपल्याला जसंच तसं या ठिकाणी लिहावं लागेल. व्हेरी फ्यू बॅट्समन या ठिकाणी लिहिलं. त्याच्यानंतर यूज ऑक्झिलरी ॲज पर सब्जेक्ट. आता या सब्जेक्टनुसार, आता बॅट्समन हा सब्जेक्ट झाला, याच्यानुसार आपल्याला ऑक्झिलरीचा वापर या ठिकाणी करावा लागेल. बॅट्समन व्हेरी फ्यू आलेले आहेत म्हणून या ठिकाणी आर या ठिकाणी वापरलेला आहे. त्याच्यानंतर यूज ॲज ॲज अँड राईट द फर्स्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह बिटवीन ॲज ॲज. या ठिकाणी ॲज अगोदर वापरून त्याच्यानंतर जे राईट द सब्जेक्ट फ्रॉम पी सी डी इन पी डी, ॲज नंतर आपण काय करतो, स्ट्रॉंग हा शब्द वापरतो, त्याच्यानंतर ॲज पुन्हा वापरतो, त्याच्यानंतर मग आपण राईट द सब्जेक्ट फ्रॉम सी डी इन पी डी ॲज द प्लेस ऑफ ऑब्जेक्ट. या ठिकाणी जो सब्जेक्ट असेल त्याची प्लेस बदलतो आपण, दोन्ही आपण वाक्याच्या शेवटी लिहितो. मग दोन्ही स्ट्रॉंगर दॅन मेनी अदर बॅट्समन, याचं ट्रान्सफॉर्मेशन आपण केलेलं आहे. व्हेरी फ्यू बॅट्समन आर ॲज स्ट्रॉंग ॲज धोनी, हे आता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन याचं केलेलं आहे. मग सी डीमध्ये जर मेनी ऑर्डर असेल तर त्याच्याऐवजी व्हेरी फ्यू वाक्याच्या सुरुवातीला वापरून आपण या पद्धतीने पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करत असतं. तर चला, मेनी ऑर्डरचंच वाक्य असेल आणि ते सी डी एच डीमध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करावं तेच उदाहरण आपण पुन्हा या ठिकाणी घेऊया. दोन्ही स्ट्रॉंगर दॅन मेनी ऑर्डर बॅट्समन, आपण त्याचं पॉझिटिव्ह डिग्री तयार केलेलं, व्हेरी फ्यू बॅट्समन आर ॲज स्ट्रॉंग ॲज धोनी. आता याच वाक्याचं एच डीमध्ये कसं रूपांतर करावं ते आता पाहूया. राईट द सब्जेक्ट फ्रॉम सी डी इन एच डी.
सीडी मध्ये जो सब्जेक्ट असतो तो वाक्याच्या सुरुवातीला आपण जसा तसा लिहितो, ध्वनी या ठिकाणी आपण लिहिला, त्याच्यानं यूज ऑक्झिलरीज ॲज पर सब्जेक्ट, सब्जेक्टनुसार आपल्याला ऑक्झिलरीज वापरावं लागेल. या ठिकाणी इज हाच ऑक्झिलरी या ठिकाणी वापरू, कारण ध्वनी हा तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे. रिमूव्ह मेनी ऑर्डर फ्रॉम सीडी अँड यूज वन ऑफ इन एस डी. मेनी ऑर्डर जर वाक्यामध्ये आला असेल तर तो काढून टाकून आपण वन ऑफचा वापर एस डीमध्ये करत असतो. मग या ठिकाणी वन ऑफ मी वापरलेला आहे. त्याच्यानंतर यूज द आफ्टर वन ऑफ, वन ऑफ वापरल्यानंतर आपण द चा वापर करतो, आणि द नंतर आपण नेहमी यूज थर्ड फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह इन एस डी, तिसरं फॉर्म जे ऍडजेक्टिव्हचं आहे त्याचा वापर करतो. म्हणजे या ठिकाणी स्ट्रॉंगर हे दुसरं फॉर्म आहे, स्ट्रॉंगेस्ट हे तिसरे फॉर्म आहे, मग या ठिकाणी आपण स्ट्रॉंगेस्टचा वापर केला. त्याच्यानंतर राईट द ऑब्जेक्ट फ्रॉम सी डी इन एस डी, ऑब्जेक्ट जे असेल ते बॅट्समन या ठिकाणी आपण जसं तसं या ठिकाणी लिहिलं. मग दोन्ही स्ट्रॉंगर दॅन मेनी अदर बॅट्समन याचं एस डीमध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. दोन्ही इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट बॅट्समन, हे आता आपण सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये याचं ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. मग वाक्यामध्ये मेनी अदर एनी अदर असेल तर सी डी आणि सी डीमधून पी डी आणि एस डीमध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करावं ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता त्याच्यावर थोडंसं एक ओव्हरलुक करूया. पुणे इज बिगर दॅन सातारा, या ठिकाणी पुणे इज बिगर दॅन सातारा हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आहे आणि ते पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. तर मग सॉरी, हे सी डीमध्ये होतं त्याचं आणि ते पॉझिटिव्हमध्ये आहे, त्याचं पी डीमध्ये रूपांतर करत असताना सातारा इजंट सो बिग ॲज पुणे. आता इजंट आल्यामुळे इथं आपण सो वापरला, ॲज ॲज वापरलेला नाही, एक लक्षात आपण ठेवायचं आहे. आणि त्याचं एच डीमध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन करत नाही, कारण दोन व्यक्तींमध्ये तुलना आहे, नो बिकॉज कम्पॅरिझन बिटवीन वन, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर सी डीचं वाक्य द गंगा इज होलियर दॅन एनी अदर रिव्हर इन इंडिया असं असेल, आता या ठिकाणी एनी अदर असेल तर त्याचं वाक्य आपण पाहिलंच, पी डीमध्ये रूपांतर करत असताना त्याचं नो अदर रिव्हर इन इंडिया इज ॲज होली ॲज द गंगा या पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो. अशाच वाक्याचं एच डीमध्ये आपण द गंगा इज द हॉलेस्ट रिव्हर इन इंडिया याप्रमाणे आपण त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करत असतो, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं एक वाक्य आपण पाहिलं, सोमनाथ इज रिचर दॅन मेनी अदर फार्मर्स. मेनी अदरचा वापर जर सी डीमध्ये असेल तर पी डीमध्ये आपण व्हेरी फ्यू वापरतो, आणि त्याच्यानंतर फार्मर्स वापरतो आर ॲज रिच ॲज सोमनाथ, हे वाक्याचं याप्रमाणे आपण ट्रान्सफॉर्मेशन केलं. याच वाक्याचं एच डीमध्ये कसं ट्रान्सफॉर्मे करतो आपण या करता घेतो, त्याच्यानंतर इज वन ऑफ द रिचेस्ट फार्मर. इज वापरल्यानंतर मेनी ऑर्डर काढून वन ऑफचा वापर आपण करतो आणि द आर्टिकल जोडून तिसरे रूप, तिसरे ऍब्जेक्टिव्ह या ठिकाणी लिहितो, आणि फार्मर जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते जशीच्या तसे या ठिकाणी लिहित असतो. अशा पद्धतीने सी डीमधले जे वेगवेगळे प्रकारचे वाक्य असतात त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पी डी आणि सी डीमध्ये कसे करतात ते आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. या हा व्हिडिओ तयार करण्यासाठी किंवा हे प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी जे मी रेफरन्स बुक वापरलेले आहेत यांचाही अभ्यास तुम्ही या ठिकाणी करू शकतात. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल